एक मोठी बातमी आपल्यापुढे. नाशिकमध्ये मनमाडजवळ समीट रेल्वे स्थानकादरम्यान दुरांतो एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झालाय आणि त्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. नांदगाव आणि मनमाड रेल्वे स्थानकावर गेल्या एक तासापासून गाड्या खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये मनमाडजवळ समीट रेल्वे स्थानकादरम्यान दुरांतो एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झालाय आणि त्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. अधिक माहिती जाणून घेऊया आमचे रिपोर्टर जुनेश शेख यांच्याकडून. जुनेद, आपण बघतोय की मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या तासाभरापासून इथे रेल्वेसुद्धा खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळते. साधारण कधीपर्यंत ही वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे? नाही, दुरंतो एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये जो बिघाड झालेला होता त्याला दुसरा इंजिन जोडण्यात आलेला आहे. गाडी पुढे निघून गेलेली आहे. आता वाहतूक सुरू झालेली आहे, धीम्या गतीने आहे. पण या घटनेमुळे 8 गाड्यांचा जो खोळंबा झालेला होता, एक तासापेक्षा जास्त वेळ खोळंबा झालेला होता. पण आता वाहतूक सुरळीत झालेली आहे, मुंबईकडे गाड्या जाऊ लागलेल्या आहे. फक्त एवढं आहे की ते लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत ते काही वेळ एक गाडी तासाभराने तर दुसरी गाडी 1.5 तासाने असे उशिराने धावत आहे. पण आता गाड्या निश्चितपणे रेल्वे वाहतूक जी विस्कळीत झाली होती ती आता पूर्ववत झालेली आहे. मात्र दूरच्या प्रवासाच्या ज्या गाड्या आहेत त्या मात्र सध्या उशिराने धावत असल्याची माहिती आपल्याला मिळते. थँक्स जुनेद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.